जनता की बात जनता के साथ। शहरातील जुने महादेव मंदिर परिसराला नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी 97 लाख निधी मंजूर करून दिल्याबाबतचे आदेश नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्याकडे दिला आहे। नवापूर शहरातील रंगावली नदी किनारी अहिल्याबाई होळकर पासून असलेले जुने महादेवाचे मंदिर प्रभाग क्रमांक 7 मध्ये असून या मंदिर परिसरात संरक्षण भिंत बनविणे, मंदिर परिसरात सुशोभीकरण करणे या कामासाठी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी निधी मंजूर करून दिला असून या कामाचा शुभारंभ महादेवाची पूजा करून आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आयुब बलेसरिया, प्रभाग 7 नगरसेविका अरुणा पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, नगरसेवक विशाल सांगळे, माजी नगरसेवक अजय पाटील, दर्शन प्रताप पाटील, विनय गावित, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, उद्योजक रमेश अग्रवाल, हरीश पाटील, गणेश वडनेरे, सुभाष कुंभार, उज्ज्वला वडनेरे, मंदिराचे पुजारी तुळशीराम गुरव, दर्शन दीपक पाटील, कवी सुनील पवार, अमित पंचाल, मनोहरलाल दलाल, शिरीष शहा, यशवंत पाटील, विनायक पाटील, धाकू भोई आदी उपस्थित होते। यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांचा सत्कार शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील व नगरसेविका अरुणा पाटील यांनी केला। यानंतर आमदार नाईक यांचा सत्कार गणेश पडनेरे यांनी शिवरायाची मूर्ती देऊन केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवसेनेचे प्रवीण ब्रह्मे यांनी केले। प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। या परिसरात मोठ्या संख्येने धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात। दादा तुम्हाला माहितीसाठी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी महिला माता भगिनींचा एक अलुना नावाचा उत्सव असतो, गुजराती समाज बांधवांकडनं केला जातो। परंतु आपण गुजरात सीमेवर असल्या कारणाने त्यांच्यामध्ये त्यांच्या संस्कृतीमध्ये रस मिसळ आपण झाले असल्या कारणाने आपले मराठी लोक देखील तो अलुनाचा सण उत्सव साजरा करतात मोठे पाठीशी असल्यामुळं। कारण त्यांनीच मला म्हणजे नवापूर शहरामध्ये विकास करण्यासाठी आजपर्यंत म्हणजे माझ्या पत्राने माझ्या प्रयत्नाने जवळपास म्हणजे ह्या 2.25 वर्षामध्ये 25 कोटीचा निधी नवापूर शहरासाठी 25 कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध झालेला आहे। ते मी तुम्हाला नंतर कारण आज अजून परत जर आम्हाला आदिवासी विभागासाठी म्हणजे विभाग म्हणजे पाडे जे आहे त्याच्यामध्ये जर त्यांनी मी अजून त्यांना सांगितले एक त्रुटी आहे अजयजी ती जर उपलब्ध करून दिली तर ते 4-5 कोटी म्हणजे खेडे ते आदिवासी भागातले जे छोटे छोटे रस्ते असतील ते सुद्धा आपण जवळपास 25 कोटीच्या वरती निधी कालच DPC मधून आदरणीय KC पाडवी साहेबांनी आपल्याला नवापूर शहरासाठी 11 कोटीचा निधी मंजूर कर दिलेला आहे। त्याच्यामध्ये एक ऑर्डर त्याच्यामध्ये आपली महादेव मंदिराची आहे 97,71,000 ही ऑर्डरच माझ्याकडे आलेली आहे। फक्त आता नगरपालिकेने नगराध्यक्षांचा आराम जी देतो त्यांनी लवकर निविदा काढावी। जनता की बात जनता के साथ।